नाव लपवून मराठी माणूस बनला मोठा बिझनेसमॅन. घरची प्रचंड गरिबी असल्यानं रोजच्या जेवणाचा प्रश्न होता. बुद्धिमत्ता फक्त भांडवलासारखी हातात होती. जगायचं म्हणून सगळे जगत होते. या सगळ्यातून तोडगा काढण्यासाठी अशोक खाडे जिद्दीनं लढले. गरिबी त्यांना टोचू लागली होती. कुठल्याही परिस्थितीत पैसे कमवणं गरजेचं होतं. सांगलीमध्ये असलेल्या तासगाव येथील पेड गावातून अशोकनं स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल सुरू केली. प्राथमिक शिक्षण संपवून मोठ्या भावाच्या मदतीनं मुंबई गाठली. समोरच्याला जी भाषा येते ती भाषा शिकून आणि समजून ते संवाद साधू लागले. पडेल ते काम करून हळूहळू मुंबईत बस्तान थाटलं. मुंबई शहरात एकदा शिरकाव झाला की तिकडून परतीचा प्रवास कुठल्याही व्यक्तीच्या नशिबात नसतो. काही अपयशी होतात तर काहींच्या पदरी यश पडतं. बेताच्या परिस्थितीला खाडेंनी जबाबदारीनं उत्तर दिलं. वडील गावात जांभार होते. आई गावातल्या लोकांच्या शेतात जाऊन दिवसभर राबत होती. रोजच्या रोज पैसे घरात येतील की नाही त्याची काहीच शाश्वती नव्हती. आपण फक्त परिस्थितीशी दोन हात करत राहायचं असं खाडेंनी ठरवलं. त्यांनी दास ऑफ शोर या कंपनीची स्थापना केली. सध्या 4,500 कर्मचारी त्यांच्या कंपनीत काम करतायत. वार्षिक टर्न ओव्हर सुमारे 550 कोटी पर्यंत खेचला गेलाय. खाडे सांगतात की शिक्षण माणसाला खरी माणुसकी शिकवतं. कुठल्याही परिस्थितीत जिद्दीने लढायला शिकवतं. शिक्षणाने व्यक्ती स्वावलंबी बनते. शिक्षणामुळे माणूस अधुरा राहत नाही. त्यामुळं प्रत्येकाने शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे. खाडेंनी 7वीपर्यंतचं शिक्षण पेड गावातच पूर्ण केलं. त्यानंतर सातगावला बोर्डिंग मध्ये दाखल झाले. पैसे कमवण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग त्यांना दिसत होता. बोर्डिंग मध्ये असलेली सर्व अवस्था फारच सामान्य असल्यानं अन्नाशिवाय दिवस काढावे लागले. पुढे 1972 ला आयुष्याची खरी कसोटी सुरू झाली. त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. विद्यार्थ्यांना आपुलकीनं शिकवणारे देसाई सर सगळ्या मुलांना खूप मदत करायचे. त्यांनी केलीही. खाड्यांना शर्ट आणि पायजमा घेऊन दिला. 11वीच्या वार्षिक परीक्षेत पेपर लिहिताना शाई पेनाची नीप तुटली. ते जोशी सरांना कळताच त्यांनी लगेच नीप आणून दिली. परीक्षा संपल्यावर आई वडील आणि भावाचे कष्ट पाण्यात जाणार की काय असं वाटलं. पण देवाच्या कृपेनं तसं काही घडलं नाही. 11वीत 60% मिळाले. खाड्यांनी पळत जाऊन देसाई सर आणि जोशी सरांचे आभार मानले. कुठली अपेक्षा न करता मदत करायला खूप मोठं मन लागतं. असे अनेक प्रसंग खाड्यांच्या आयुष्यात येऊन गेले. आज हातात सोन्याचा पेन असून सुद्धा जोशी सरांनी तेव्हा दिलेला पेन सगळ्यात श्रेष्ठ ठरतो. वाईट प्रसंगाला अशोक खाडेंना नेहमी वडिलांचं बोलणं आठवतं. माळीवर पळस आहे पण आपल्याकडे गरिबी नाही असं नेहमी समजावं. म्हणजेच की वेळ वाईट असली तरी जिद्दीचं मूळ तेवढंच मजबूत आहे. वारकरी संप्रदायात जन्म झाल्यानं ज्ञानेश्वरीवर त्यांचा गाढा विश्वास आहे. खाडे 1975 दरम्यान मुंबईत स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी स्थान मिळवावं असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. वडिलांच्या स्वप्नांचा खाडेंनी विचार केला. परंतु मोठ्या भावाचं म्हणणं होतं की इंजिनियर होऊन नोकरी किंवा व्यवसाय करायला मुंबईत जास्त वाव आहे. आता नक्की कुठलं क्षेत्र निवडावं या संभ्रमात अशोक खाडेंनी काही दिवस काढले. खाडेबंधूंनी ससून डॉक मध्ये नोकरी सुरू केली. अशोक खाडे डिझाईन डिपार्टमेंट मध्ये रुजू झाले. नोकरी सांभाळून त्यांनी शिक्षण सुद्धा केलं. 1983 साली कंपनीच्या कामासाठी जर्मनीला जाण्याची संधी त्यांना मिळाली. जर्मनीच्या दौऱ्यामुळे नवीन उमेद निर्माण झाली. स्वतःकडून अपेक्षा वाढत गेल्या. व्यवसायासोबत शिक्षण जोडलं गेल्यानं ज्ञानात भर पडत गेली. काहीतरी करून दाखवण्याचा मनानं निश्चय केला. त्यामुळं 1992 मध्ये खाडे बंधूंनी नोकरीचा राजीनामा दिला. मुंबईत भावासोबत एकत्र राहत असल्यानं इंजिनिअरिंगचं वातावरण तयार झालं. जे आयुष्य राहिलंय ते चांगल्या हाताने जगू अशी भावना जागृत झाली. त्या भावनेनं दास ऑफ शोर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली. मराठी माणूस असल्यानं नोकरीची हमी कधीच कोणाकडून नाही मिळाली. स्वतःचं नाव सुद्धा सांगताना के अशोक हे नाव सांगत. त्यामुळं खाडे बंधूंनी स्वतःचं नाव वापरून कंपनी सुरू केली. दत्तात्रय, अशोक आणि सुरेश या नावांपासून कंपनीचे नाव तयार झालं. कंपनीचा श्री गणेशा झाल्यानंतर पहिलंच काम केलं ते म्हणजे मुंबईत स्काय वॉक बांधला. त्या कामामुळं पुढे जाऊन अनेक मोठ्या कंपन्यांसोबत करार केला गेला. ONGC, ब्रिटिश गॅस यासारख्या बड्या कंपनीचे प्रकल्प समुद्रात बांधण्यात आले. व्यवसाय वाढत गेल्यानं दुबईतील नामवंत व्यावसायिकांसोबत खाडेंनी भागीदारी केली आहे.
जमशेद टाटा, मदर तेरेसा यांना खाडे आदर्श मानतात. व्यवसायाच्या उत्पन्नातील एक भाग मातीसाठी, एक भाग समाजासाठी, एक भाग कर्मचाऱ्यांसाठी आणि उरलेला भाग स्वतःसाठी अशी त्यांनी उत्पन्नाची वाटणी केलेली आहे. खाडेंच्या दारात रॉयल चार चाकी असून सुद्धा ते चालत पंढरीची वारी करण्यात आनंद मानतात. ज्या झाडाच्या सावलीत वडील दिवसभर काम करत होते त्या झाडाच्या जवळून जाताना खाडे झाडाला नमस्कार करायला विसरत नाहीत. व्यवसाय सांभाळून त्यांनी फिलॉसॉफीची मास्टर डिग्री मिळवली आहे. ज्ञानेश्वरीवर पीएचडी करण्याचा त्यांचा मानस आहे. ज्या शेतात त्यांची आई कष्ट करत होती आज ती जमीन त्यांच्या मालकीची आहे. ज्या गावात दगडू चांभाराचा मुलगा अशी ओळख देणारे आता अभिमानाने त्यांना आबा म्हणू लागले आहेत. लहानपणापासूनच एकत्र कुटुंब असण्याचा फायदा झाला. एकमेकांच्या साथीनं एकमेकांची स्वप्न पूर्ण झाली. आजच्या पिढीला ती नेहमी सांगतात की आई वडिलांना आणि समाजाला कधीच विसरू नका, तर तुम्हाला आयुष्यात सुख आणि यश लाभेल. आज अशोक खाडे हे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले. त्याचबरोबर महाराष्ट्राला आणि मराठी व्यावसायिकांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा. तसेच इन्स्पायरिंग व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.